नमस्कार मित्रांनो, मी राजेश श्रीकांडे. आज आपल्यासमोर सोलर पॅनल हे कसे असते, सोलर पॅनल का धरावं लागलं पाहिजे, सोलर पॅनलच्या स्कीमा कशा असतात, सोलर पॅनल कसं चालते, ह्या दोन तीन गोष्टी मी सहज आपल्या समजण्यासारख्या सांगेन. सोलर पॅनल दोन प्रकार असतो, एक ऑफ ग्रीड आणि एक ऑन ग्रीड. ऑफ ग्रीड म्हणजे बॅटरीवर चालणारी सिस्टम म्हणजे ऑफ ग्रीड, ज्याला इलेक्ट्रिसिटी कम्युनिकेशनचा काही संबंध नसतो त्याला ऑफ ग्रीड म्हणतात. जिथे लाईन पोचत नाही, जिथे पहाडा असते किंवा पचमढी आहे, छत्तीसगड आहे, सातारा आहे, जिथं पहाडा आहे तिथं लाईन नाही आहे, जंगल आहे, वावर आहे, तिथे लाईन पोचत नाही, अशा ठिकाणी ऑफ ग्रीड वापरल्या जाते. ऑफ ग्रीड ही संकल्पना पहिले आहे आणि आजही स्कीमा चालतात, आदिवशी चालतात, सगळीकडे लावण्याचे पर्याय नाही. किंवा शेतातही अनेक ठिकाणी ऑफ ग्रीड म्हणजे सोलर पॅनल डायरेक्ट आणि त्यानंतर त्याचे इक्विपमेंट असतात आणि डायरेक्ट ते विहिरीतून पाणी बाहेर पण त्याला ऑफ ग्रीड म्हटलं जाईल. आणि ऑन ग्रीड ही संकल्पना गव्हर्नमेंटनी काढली आणि सबसिडी जी मागील 2 वर्षापर्यंत 14,100 रुपये सबसिडी द्यायची, आता गव्हर्नमेंटने 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी दिली, त्यानंतर 10 किलोवॅटपर्यंत सबसिडी आहे आणि MSEBची सबसिडी आहे आणि MSEBचे काही वेंडर्स आहेत, त्यामुळे लोक खूप संभ्रमात आहे, खूप संभ्रमात आहे. डिस्ट्रीब्युटर डीलर माझ्यासारखे लोकांना सांगतात नाही सबसिडी मिळतात. सबसिडी घेण्याचे प्रकार असतात, सबसिडीला प्रोसेस असते आणि गिने चुने लोक पहिले मेळा होतो, मेळा म्हणजे महाराष्ट्र ऊर्जा म्हणून होतं, आज ते मेळा बंद आणि आता MSEBकडे ह्या पुढे चार्ज दिला आहे, त्यामुळे मोजकेच लोक आहे आणि मोजकेच लोक पुढे पुढे काम करणार आहे. आणि माझ्यासारख्या अनेक जे होते मेळाचे रजिस्टर ऑथराईज दिलं ते तर बंद झाले कॉन्ट्रॅक्टर. आता ते 2-5 लोक ते पैसे घेऊनतात काय मला माहीत नाही, तर ते काय नाही करत. मी माझ्यासोबत उदाहरण होतो, मी त्यांना फोन लावला, ऑन ग्रीड फॉर्म मला भरत आहे, तुमच्याकडून काही करता येईल का, त्यांना आम्ही ग्रामीण मिळत नाही, ग्रामीण लोक काय उमात होता ठीक आहे, आम्ही त्याही भरलं, आम्ही सबसिडी भेटत नाही भेटत. तसंच आमचे जे बिझनेसमॅन आहे, माझे बंधू आहे सोलरचे बंधू काम करतात, इन्स्टॉलमेंट काम करतात, ते सपा झाले सर सबसिडी बंद झाली, सबसिडी बंद नाही झाली, सबसिडी चालू आहे पण लावणेवालेच लोक नाही, कॉन्ट्रॅक्टर नाही, गव्हर्नमेंटने 5 तारा FTA प्रोसेस खूप कठीण कमी एवढा कठीण प्रोसेस केला की लोक डीलर लोक तयार नाही आणि त्याच्यापेक्षा 14,000 रुपये डिस्काउंट पहिलेच देऊन येते, जे आम्ही 55,000 काही लावत नव्हतो, आज ते 70,000 लावलं आहे आम्ही, आज आम्हाला 50,000 बी जाते, आम्ही त्याच्यापेक्षा स्वस्त म्हणतो. सबसिडी हा विषय खतम, म्हणून मी तुम्हाला सांगतो सबसिडी न लावता लोक डायरेक्ट डीलर लावत आहे, लोक बी लावत आहेत, एखाद्या माणसाला 80 कस्टमर आहे. पण मी यासाठी तुम्हाला सांगतो सोलर स्कीम खूप सुंदर आहे. सोलर ज्याच्या घरी 300 किलोवॅट ज्यांच्या घरी 300 युनिट बिल येते, 300 युनिट जातात, त्यांनी किती किलोवॅट लावले, त्यांनी कमीत कमी 3 किलो, ज्यांच्या घरी 40 पर डे म्हणजे 1200 युनिट येतात तर त्यांनी किती किलो लावले, त्या सांगून मी तुम्हाला सोप्या पद्धती सांगणार. आणि तुम्हाला सांगतो ज्याच्या घरी रोजचं 4 किलोवॅट म्हणजे 4 युनिट म्हणजे 1 किलोवॅट 12 3 किलोवॅट युनिट लावा आणि महिन्याला 36 युनिट प्रॉडक्शन होईल, त्याला 0 युनिट बिल येईल आणि पण अधिभार जो मीटर जो असतो तो नक्कीच येईल, अधिभार म्हणजे स्थायी स्थिर आकार हे ते असतं ते नक्कीच येईल, त्यामध्ये काही नाही आपण सांगू इच्छितो. दुसरा विषय ज्यांना मोठं बिल येते, जे कमर्शियल लोक आहे, कंपन्या आहे, इंडस्ट्री आहे, यांनी आवश्यक लावणं आवश्यक आहे, त्यांना मल्टिपिक 500 युनिट इतकं बिल 500 युनिट डबल तो असा घाईस होऊन येतो, खूपच घाईस होते, त्यामुळे तो लावतात. आता मोठमोठे लोकांनी लावले MRTC बुट्टी बिलला, आम्ही सुद्धा लावलं आहे कंपनीत आणि सक्सेस आहे, त्या ते लोक जो सूट आणि त्यांना लोन सॅक्शन आराम देतो, फॅमिलीच्या लोकांनी बरोबर लोक 2-4 लाख देऊ पैसे नाही, पगार नाही भेटत नाही सारा MSEB देऊन द्यावं, कारण 100 युनिट पण तितके 100 जवळ 1 रुपये वाढला, 1 सेट झाला युनिट झाला की डबल त्यांना वाटत, 200 झाले इतके 300 झाले तो इतका परेशान होऊन जाते. म्हणून सोलर पॅनल आपल्या घरी लावा आणि तुम्हाला काही मदत लागेल relivalskill.com हे माझी वेबसाईट आहे, relivalskill स्कॉर्पियो माझं फर्म आहे, सोलर पॅनल मी काम नेहमीच करतो आणि सोप्या पद्धतीत आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगायची मला इच्छा होती आणि तुमची येत्या 5 वर्षात परिस्थिती होतात.
आणि फायनान्स बी होते, फायनान्सची सुविधा आहे, आम्ही फायनान्सची सुविधा उपलब्ध करून देतो आणि थोडेसे पैसे लावा आणि येऊन 25 वर्ष लाईफ फ्री आहे पॅनलचं आणि 10 वर्षाची वॉरंटी असते. त्यामध्ये मी एक्साईड, अदानी, किर्लोस्कर, एक्सवायझेड बी लावू शकतो, तुम्ही म्हणाल ते टाटा बी लावू शकतो. पण मी जवळपास एक्साईड ह्याच्या होतो, एक्साईड कंपनीची बॅटरी गावोगावी पोचली आहे, खेड्यापाड्यात मी पोचली आहे, हॅवर्स बी गावोगावी पोचला आहे. त्यामुळे मी ब्रँडेड कंपनीचं वापरतो, किर्लोस्कर वापरतो. मी नवीन कंपनीचं पॅनल वापरले नाही. तुम्ही ज्या घरी कोणी लावले असेल त्यांनी पहा, त्यांच्या घरी एक्साईड असेल तर उद्या माझं कमी जास्त झालं किंवा आमची कंपनी बंद पडली सुद्धा तर कावी जाण कुठं पावा, तुम्हाला जावं लागेल कंपनीकडे. कंपनी अशी पाहिजे जी मोठी आहे, जी 100 वर्षापासून काम करायची किंवा जी गावाबरोबर पोचली आहे. जिच्या इंजिन बॅटरी एक्साईड बॅटरी छोटीशी आहे आणि छोटीची बॅटरीपासून मोठ्या बॅटरीपर्यंत 100 वर्ष झाली, त्या बॅटरीचा ब्रँड आहे, त्या बॅटरीचं इंजिनियर म्हटलं भैया तुमच्या सोलर पॅनल येऊन कोण साहेब आहे पटकन देते, किंवा दुकानदार म्हणतो तो दुकानदार पण थांबा मी कुमार साहेब बॅटरी साहेब फोन लावतो आणि करतो. मी अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ब्रँडेड काम करा आणि माझ्या आजूबाजूचा एरिया असेल, व्हिडिओ वाढत असेल, तुम्हाला आवडला आणि लावायची इच्छा असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, माझा नंबर आहे आणि मी तुम्हाला लिंकमध्ये जोडून देईन माझ्या वेबसाईट. आणि तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या पैशात चांगली माहिती भेटेल, स्वस्त भेटेल, चीप रेटमध्ये तुम्हाला सोलर पॅनल लावून देऊ, काही हरकत नाही. मुद्दा हा आहे आपल्याला सबसिडी हे बी करून देऊ, काही मुद्दा नाही. पण आता सध्या सांगितलं 5-6 कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ते काय दुसरं पॅक करून देतो, फॉर्म करून देतो बरोबर. म्हणून त्याच्यापेक्षा दिलं लोकांना नवीन दिलं, आम्ही लोक ठरवलं त्याच्यापेक्षा जास्त द्यायला सबसिडी 14,000 देतील, आम्ही 15 घे 20 घे, पण काम करून टाका आणि ब्रँडेड काम करा. ऑर्डिनरी काम नाही, क्वालिटी आहे, इन्व्हर्टर बी चांगलं क्वालिटी आहे. ऑनग्रीड लावान तर महाग पडते, ऑनग्रीड लावान तर स्वस्त पडते. आणि तुम्ही दिवसा केलेली युनिट हे जास्त खर्च करू शकता आणि जास्त युनिट जमा झाले तर तुमची जमा राहते. तुम्ही सुट्या गेले, गावाला गेले, दिवाळीत गेले, जमा राहील ना, जमा राहिले युनिट तुम्ही दिवाळीत खर्च करू शकता किंवा दसऱ्यात खर्च, लाईटिंग लावा, दिवे लावा, काही करा. हां पण जे काय समजा तुम्ही 12 युनिट जमा पडोसून केलं आणि तुमचं जमा नाही आहे काहीच आणि तुम्ही 15 युनिट खर्च केलं, 3 युनिटचं बिलिंग हो, रोजचं 3 म्हणलं तर 3-3 90 समजा 90 युनिट बिल पण तुम्हाला भरा. आणि तुम्ही समजा ॲडजस्टमेंट तुमचं होत असेल तुम्ही लावा, नाही जास्त लावा, बस एवढंच बोलायचं आहे. आणि तुमचं घसुकी करा, समृद्धी करा आणि 5 वर्षात पैसे फ्री करा आणि 20 वर्ष आनंदाने जगा, हीच माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला अशी मजा आली सोलर पॅनलसाठी सांगितलं आणि माझं सोलर पॅनलचं खूप काम आहे, lilabestin.com म्हणजे वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर मी लावलं आहे. तुम्हाला मी त्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, मला मोबाईल नंबर मी त्याच्यावर दिला आहे, लिंक दिली आहे, मेल बी करू शकता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायसाठी. मी इंस्टाग्राममध्ये आहे, अनेक ठिकाणी तुम्ही lilabestin.com म्हणून खबर देते. नमस्कार, जय हिंद, जय भारत.